नमस्कार, मी प्रथमेश सप्रे, वर्तमान न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। 12वीचा निकाल आज जाहीर होणार। दुपारी 1 पासून ऑनलाईन निकाल पाहता येणार। मोहम्मद पैगंबरांच्या मुद्द्यावरून अल कायदा संघटनेकडून दहशतवाद्याच्या हल्ल्याची धमकी। केंद्राकडून सुरक्षा यंत्रणांचा अलर्ट राहण्याचे आदेश। मुख्यमंत्र्यांची औरंगाबादेत आज जाहीर सभा। हिंदुत्वासह नामांतरणावरून धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ। मुख्यमंत्र्यांनी विजयोत्सवाची तयारी करण्यास सांगितलं आहे। 10 तारखेला विजयोत्सव करायचाच। संजय राऊत आणि जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानासाठी परवानगी देण्यास ईडीचा विरोध। परवानगीबाबत आज PLMA कोर्टात होणार फैसला। मुख्यमंत्री सकाळचंच औषधही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारून घेतात। बहुतेक वयाची मर्यादा आहे ना। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर टीका। राणा दाम्पत्यांना आज मुंबईच्या वांद्रे कोर्टात हजर राहण्याचे आदेश। मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी पोलीस दोषारोप पत्र दाखल करणार। गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला। 12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात, हवामान विभागाचा अंदाज। भेटूया पुन्हा नव्या घडामोडीसह। पाहत रहा वर्तमान न्यूज, बातमीला सत्याचा आधार। धन्यवाद।